खेळाडूंच्या दृष्टिकोनातून वेगळा प्रयत्न म्हणजे ह्या भागामध्ये स्वर्गीय चंदूशेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र आमचे मित्र किरण ठोंबरे यांनी या स्पर्धा या ग्रामीण भागामध्ये चालू केलेल्या आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजा छत्रपती शिवराय, शिवरायानंतर ज्यांनी जन्म घेतला ते बाळासाहेब ठाकरे, खोणीगावचे प्रथम शाखाप्रमुख आमचे पिताश्री स्वर्गीय चंदू शेठ ठोंबरे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा आम्ही दरवर्षी हा 5वा वर्ष आमचा आम्ही आयोजित करत असतो. ते आयोजित करण्यामागचा हेतू का क्रिकेट खेळाडूंना वाव मिळावं, कुठेतरी आमचा एखादा ग्रामीण मधला एखादा क्रिकेट खेळाडू पुढे जावा, पुढे कुठेतरी सचिन तेंडुलकरच्या जोडीला खेळावा ही अशी आमची एक संकल्पना आहे. नवी मुंबई ऐरोली येथे समाजसेवक गोविंद वासकर यांच्या स्मृतिपीठार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गेली 10 ते 12 वर्षापासून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून या वर्षी या स्वयंसेवक संघात 87 रक्तपेढ्या जमा झाल्या आहेत. तर शिवसेनेनेही बाळासाहेब ठाकरे यांच्या 92व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. हे शिवसेनेचे 10वे रक्तदान शिबिर असून बहुतांश नागरिकांनी आपले रक्तदान केले असून 130 हून अधिक रक्तपेढ्या संकलन करण्यात आले. पंधरावी बाळासाहेब ठाकरेंच्या 92व्या जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी प्रवर्तन 13 शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून हे 10वं वर्ष आहे. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि या रक्तदान शिबिराला या परिसरातील बहुतांश रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलेलं आहे. संत सावतामाळी मंडळ ऐरोली नगर जे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतं त्यामधील रक्तदान हा एक मोठा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो. संत सावतामाळी मंडळ ऐरोली नगर त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऐरोली नगर यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 20 जानेवारी 2019 म्हणजे आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर संजय डोके. रक्तदान हे सर्वात जुनं आणि श्रेष्ठ दान मानलं जातं. एका ब्लड बॉटलनी साधारण 4 व्यक्तींचं लाईफ आपण वाचवू शकतो. आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असतं, कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुविधा निर्माण करायची असते. तर त्यांनी लोकांनी त्यांचं शरीर दृष्टपुष्ट आणि हेल्दी ठेवलं तर ते दुसऱ्यांच्या कामाला जिवंतपणेच येऊ शकतं. नमस्कार, माझं नाव मनोहर मोरेश्वर कोशे. भास्कर गोविंद हे सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांचा
संत सावतामाळी मंडळ आणि तसंच राष्ट्रीय सेवक संघ यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता आणि हा जो कार्यक्रम त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण हा दरवर्षी कार्य करत असतो आणि हा सगळ्या लोकांना जनजागृती व्हावी, रक्तदानाचं महत्त्व कळावं, रक्तदानाचे काय फायदे आहेत ह्याच्यासाठी दोन्ही संघटना संत सावतामाळी मंडळ तसंच राष्ट्रीय सेवक संघ जनकल्याण समिती याचा या कार्यक्रमामध्ये बराच हातभार आहे. रक्तदान शिबिर कैलास वासेपणी भास्कर यांच्या स्मृत्यार्थ हे होत असतं. त्याच्या अगोदर पण ते असताना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते त्यावेळेस, तेव्हापासून ही रीत चालू आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी व गुजरात येथील उंबरगाव परिसरात 6:39 दरम्यान 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. डहाणू तालुक्यातील झाई, बोर्डी, डहाणू, वाणगाव, दापचारी, धुंदलवाडी, सासवंद, बहारे, रानशेत अन्य काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले, तर गुजरातमधील उंबरगाव तालुक्यातील गावांनाही 6:39 दरम्यान 3.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेने भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात धुंदलवाडी, दापचरी, बहारे या भागात भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी छत्रपती चिडे यांची निर्गुण हत्या प्रकरण ही घटना ताजी असताना जनावरांची तस्करी करणाऱ्या भरधाव टेम्पोने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हर सह 2 आरोपींना अटक केली आहे. नागपूर चंद्रपूर महामार्गावर जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी महामार्गावरच्या चेकपोस्टवर तैनात राहून गाड्यांची तपासणी सुरू केली. या तपासादरम्यान जनावर तस्करीची गाडी खबाड चेकपोस्टवर आली असता त्या गाडीला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान तस्करांनी भरधाव गाडी बॅरिकेड्सवर चढवली. त्यावेळी मागे उभे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रकाश मेश्राम यांना जोरदार धडक दिली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले. औरंगाबादातील हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून योगेश राठोड असे मृत कैद्याचे नाव आहे. दरम्यान पोलिसांच्या मारहाणीत योगेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. काही कारणास्तव महिलेशी वाद घातल्याने योगेशला अटक करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने योगेशला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र हर्सूल कारागृहात योगेश बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी योगेशला मारहाण केली व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप योगेशच्या नातेवाईकांनी केलाय. योगेशच्या शरीरावर जखमा आढळल्याने नातेवाईकांना मारहाण झाल्याचा संशय आला. यामुळे योगेशचे शवविच्छेदन करण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली. हा मारहाणीचाच प्रकार 100% आहे आणि शासनाच्या जेलच्या ताब्यात म्हणजे शासनाच्या ताब्यात, त्यामुळे जेलमध्ये असलेल्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं हे शासनाचं कर्तव्य आहे. तुमचा छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी. हेड ऑफिस 2103 सी विंग, फ्लोडा, एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ऍड्रेस ठाकरे यांच्या स्मारकाचे शिवसैनिकांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.
23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्ताने महापौर बंगल्याच्या जागेचा ताबा स्मारक समितीला मिळत असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबियातील इतर सदस्य शिवसेनेचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गणेश पूजनाने श्रीगणेश होणार आहे. महापौर बंगल्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधले जाणार असून महापौर बंगल्याची 2300 स्क्वेअर फुटाच्या जागा तसेच आजूबाजूचा परिसरातील जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर येत असल्याने महापौर बंगल्याच्या जागेवर होणाऱ्या पूजनाच्या कार्यक्रमालाही अनेक शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुरबाड्यातील तुळई गावात राहणाऱ्या चिमुरडीचा तिच्याच नात्यातील 10वी शिकणाऱ्या मुलीने गळा घोटून जीव घेतला असल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. 2 वर्षीय मनिष्का जाधव ही बराच वेळ घरात दिसत नसल्याने तिच्या कुटुंबियाने बराच शोध घेतला. यानंतर कुटुंबियाने मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता मुलीचा मृतदेह घराच्या पोटमाळ्यावर आढळला. धक्कादायक बाब म्हणजे मनिष्का जाधव या 2 वर्षीय मुलीची हत्या तिच्याच कुटुंबातील एका 15 वर्षीय मुलीनेच गळा दाबून केली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली असून चिमुरडीची हत्या नेमक्या कोणत्या उद्देशाने केलाय याचा अधिक तपास मुरबाड पोलीस करत आहेत. डोंबिवलीचे माजी महापौर स्वर्गीय शाहू सावंत यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वाभिमान पक्ष व शाहू सावंत प्रतिष्ठान यांच्या वतीने कैलासनगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात नेत्रविकाराचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने डोंबिवली येथे शाहू सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच डॉक्टर सर्वेश सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलाश पवार यांनी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये अनेक नागरिकांचे मोफत नेत्र तपासणी करून त्यांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. डॉक्टर सावंत यांनी शिबिरात सुमारे 400 नेत्रविकार रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करून 165 नेत्रविकार रुग्णांना चष्मे देण्यात आले. तर या शिबिरात युनिक आय हॉस्पिटल व साई ऑप्टिक मधील डॉक्टरांनी मोलाचे सहकार्य केले व शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हे जे शिबिर आहे हे आपण आयोजित केलं आहे मुख्यपणे 2 कारणाने. पहिली गोष्ट म्हणजे आज जे माझे वडील आहेत स्वर्गीय माजी महापौर शाहू सावंत त्यांची आज 3री पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या नावाने आम्ही जे प्रतिष्ठान सुरू केली आहे शाहू सावंत प्रतिष्ठान त्याच्या वतीने आम्ही आज हे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि त्याच्यामध्ये जे आपले काही मोतीबिंदूचे ऑपरेशन्स असतील किंवा काही शस्त्रक्रिया ज्या लागणार असतील त्या आपण मोफत ठेवलेल्या आहेत. दरवर्षी हजारोच्या संख्येने या मॅरेथॉन मध्ये नागरिकांचा सहभाग दिसून येतो. 10 ते 80 या वयोगटातील नागरिक व लहान मुलांचा या मॅरेथॉन मध्ये सहभाग दिसत होता. ही स्पर्धा 4 किलोमीटर पर्यंत आयोजित करण्यात आली. ठेवलेल्या इव्हेंट्समध्ये एव्हरी इयर वी पार्टिसिपेट इन दिस इव्हेंट आणि ही इव्हेंट खूप छान असते आणि खूप माणसं याच्यामध्ये दरवर्षी यावी याचा आमचा खूप आनंद वाटतं याच्यामध्ये. आता आपण कोणत्या कारणामुळे यावर वॉकेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं? ही एक इव्हेंट अशी आहे की इथे हेल्थसाठी कॅन्सरसाठी त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे काही घ्यायचे आणि जसे फ्री चेकअप वगैरे ठेवलेले आहेत त्याकरता वी पार्टिसिपेट इन दिस इव्हेंट. इव्हन फॉर डायबिटीज ऑल्सो इट इज गुड टू वॉक एव्हरी डे म्हणून त्याकरता ही इव्हेंट अशी ऑर्गनाईज केल्यामुळे एवढी बरी सगळ्यांना ह्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळतं आणि सगळ्यांनी यामध्ये सहभाग व्हावा. महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल वाशी हेल्थ अवेअरनेस प्रत्येक वर्षी वॉकेथॉनचा मुख्य हेतू अवेअरनेस लोकांमध्ये व्हावा. यावर्षी कर्करोगाबद्दल प्रत्येक नवी मुंबईच्या नागरिकांना सकाळी 4 किलोमीटर म्हणजे 10-15 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षापर्यंत आणि असंच चालत राहिलं
स्वतःला फिट ठेवत राहिलं आपण कॅन्सरपासून बचाव करू शकतो. आम्ही आता गॅस डिटेक्टरने चेक केलं तर हायड्रोजन डायसल्फाइड हा घातक वायू आहे, ते अंदाजे 5 ते 7 PPM आम्हाला सापडलं आहे. आणि ते पण दोन दोन विविध कंपन्यांचे आपण डिटेक्टर लावून बघितले तर त्याच्यामध्ये 5 ते 7 PPM H2S म्हणजे हायड्रोजन डायसल्फाइड सापडलेला आहे. हा सध्या आम्ही सॅम्पल घेतला आहे, तो उद्या आम्ही चेकिंगसाठी पाठवणार आहे आणि बघणार आहे की कुठल्या कंपनीचं आहे. दिवसापासून तर त्यांचं एवढं जास्त झालेलं आहे की आता तर म्हणजे एकदम गुदमरल्यासारखं वगैरे व्हायला लागलं. रात्री तर झोपल्यावरती पण एकदम वासाने येणार गुदमरल्यासारखं होतं आणि आम्ही सगळे असे उठून जागे होतो. आता तरी हे प्रशासन काही हालचाल करेल का असा प्रश्न उद्भवत आहे. प्रदूषण मंडळाने या सर्वांची त्वरित दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. Okay.